तुम्ही व्हॉट्सअप आणि बँकिंगसाठी एकाच मोबाईल नंबर वापरत असाल तर सावध रहा, कारण तुमचा डेटा हॅकर्स विक्रीला ठेवू शकतात. जगभरातल्या 50 कोटी व्हॉट्सअप वापरकर्त्यांचा डेटा हॅक करून तो इंटरनेटवर विक्रीला ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तर 61 लाख भारतीयांचा डेटा हॅकर्सनी चोरलाय. व्हॉट्सअप आणि बँकिंगसाठी एकच मोबाईल नंबर वापरल्यामुळे डेटा चोरी करणं हॅकर्ससाठी सोपं काम आहे. फोन नंबर, देशाचं नाव आणि एरियाचा कोड चोरून हॅकर्स तो विकतायत. 16 नोव्हेंबरला विक्रीला ठेवलेल्या डेटामध्ये 84 देशांमधल्या नागरिकांची माहिती आहे, त्यामुळे आपल्या गोपनीय माहितीच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हॅकिंगचा सगळ्यात मोठा धोका फिशिंग आणि फसवणुकीचा आहे. तर हॅकर्सपासून सावध होण्यासाठी नेमकी काय काळजी तुम्ही घेतली पाहिजे, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया. हॅकर्स फोन नंबर आणि एरिया कोड चोरतात. हॅकर्स आपल्या फोनमध्ये नंबर सेव्ह करून प्रोफाईल पाहू शकतात. मोबाईलमधील जी गोपनीय माहिती असते ती या माध्यमातून हॅकर्स चोरतात. फसवणूक टाळण्यासाठी व्हॉट्सॲपची सेटिंग्स तुम्हाला बदलावी लागतील. व्हॉट्सॲप प्रायव्हसीमध्ये माय कॉन्टॅक्ट हा ऑप्शन सिलेक्ट करा. आता डेटा चोरीमुळे नेमका धोका काय आपण बघूया. वैयक्तिक माहिती मिळाल्यामुळे आर्थिक फसवणूक होण्यासाठी त्या माहितीचा वापर होऊ शकतो. युजर्सना अनोळखी नंबरवरून एक टेक्स्ट मेसेज पाठवला जातो. मेसेजमधून एका लिंकवर क्लिक करायला सांगितलं जातं. युजर्सना क्रेडिट कार्ड किंवा वैयक्तिक माहिती देण्यासाठी सांगितलं जातं. बँक अकाउंटमधून पैसे काढण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. छत्रपतींचा विचार म्हणजे